नमस्कार, मी मधुरा। मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण वाटली डाळ कशी बनवायची ते बघतोय। खूप मस्त, खमंग आणि रुचकर लागते ही डाळ। सर्वसाधारणपणे गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रसाद म्हणून ही डाळ द्यायची प्रथा आहे। त्याचबरोबर मंगळागौरीच्या दिवशीही, ज्या दिवशी गौर असते त्या दिवशी संध्याकाळी प्रसाद म्हणून वाटले जाते। तर सगळ्यात आधी काय केलं, इथे मी अर्धा कप चणा डाळ घेतली आहे। ही डाळ एक 4 तास भिजून घ्यायची आहे। डाळ आधी स्वच्छ धुवायची, धुवून झाली की त्यामध्ये पाणी घालून एक 4 तास तरी कमीत कमी आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायची। डाळ भिजवून झाली की यातलं पाणी काढायचं, पाणी घ्यायचं नाही शक्यतो वाटणामध्ये। सगळी डाळ उपसून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये। यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आणि ही मिक्सरला वाटून घ्यायची। खूप बारीक पेस्ट नाही करायची, थोडंसं कोर्स टेक्स्चर ठेवायचं। आता डाळ वाटून झालेली आहे, आता आपण ती परतून घेऊयात, त्याला फोडणी घालूयात। तर सगळ्यात आधी इथे 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम करून झालं की यामध्ये सगळ्यात आधी मोहरी, 1/2 चमचा मोहरी घालायची। मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे, छान तडतडली म्हणजे त्याचा जो खमंगपणा आहे तो आपल्या फोडणीत किंवा तडक्यामध्ये उतरतो। मोहरी छान तडतडतीये। आता आपण यामध्ये घालूयात जिरं पण मस्त फुललं पाहिजे म्हणजे त्याचा खमंगपणा छान उतरतो। त्यानंतर हिंग, कडीलिंबाची पानं 10 ते 12, 1/2 चमचाला थोडीशी जास्त हळद आणि अगदी 1/2 चमचा लाल तिखट स्वादपुरते। मिक्स करून घ्यायचं। मस्त अशी खमंग फोडणी आपली तयार आहे। आता काय करायचं, आता ही जी डाळ आपण वाटून घेतलेली आहे ही डाळ यामध्ये घालायची। परफेक्ट। आता हे मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही डाळ। हे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची फोडणीमध्ये। मिक्स करून झाली की झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिट लो टू मीडियम हीटवर वाफवून घ्यायची। 1-3-4 मिनिट वाफ काढायची। 2 ते 3 मिनिट वाफवून झाली की झाकण काढायचं आणि ही पुन्हा अशी मोकळी करून घ्यायची डाळ। आता जरी यामध्ये गुठळ्या दिसत असतील तरी जसजसे शिजत जाईल तसतसे या गुठळ्या मोडतात आणि छान अशी एकसारखी ही डाळ होते। त्यामुळे 10 झाकण ठेवून लो टू मीडियम हीटवर 10 ते 15 मिनिट शिजवून घेणं, वाफेवर शिजवणं खूप गरजेचं या डाळीला, म्हणजे त्याचं रॉ फ्लेवर किंवा कच्ची चव राहत नाही। पुन्हा झाकूयात, पुन्हा 2-3 मिनिट वाफवून घ्यायचे। आता इथे मीडियम हीटवर जवळजवळ 10 मिनिट ही डाळ मी मस्त शिजवून घेतली आहे। मध्ये मध्ये 2-2 मिनिटाने झाकण काढून मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून वाफवून घेत होते। आता तुम्ही बघू शकाल परफेक्ट असं वाटली डाळीचं टेक्स्चर आलं, मस्त अशी ग्रेनी झाली आहे ही डाळ, जबरदस्त। कुठेही असं लम्स राहिलेलं नाही आहे डाळीचे, जबरदस्त। आता तुम्हाला जर असं डाळीचं टेक्स्चर नसेल येत, डाळामध्ये पाणी खूप झालं तर बऱ्यापैकी गुठळ्या होतात त्याला, इन दॅट केस काय करायचं, हे असं पटॅटो मॅशर घ्यायचं, 7-8 मिनिट आधी शिजवून घ्यायची, पटॅटो मॅशर घ्यायचं आणि ही डाळ अशी मॅश करून मोकळी करून घ्यायची, सुटी करून घ्यायची। त्याचे जे लम्स असतात ते असे फोडून घ्यायचे, गुठळ्या फोडून घ्यायच्या, म्हणजे मग ती अशी मस्त मोकळी होते, सुटी सुटी होते। परफेक्ट। हे असं मस्त टेक्स्चर आलं पाहिजे वाटली डाळीचं। आता आपण यामध्ये मीठ घालतो। मीठ मी आधी नाही घातलं कारण मग सुरुवातीला डाळ थोडीशी जास्त वाटते, अंदाज येत नाही, म्हणून मी सगळ्यात शेवटी घालते। मीठ मिक्स करून झालं की यामध्ये लिंबाचा रस घालूयात। लिंबाचा रस घालणं ऑप्शनल आहे,
तुम्ही ही डाळ सर्व्ह करताना त्यासोबत लिंबाची फोड देऊ शकता, काहीच हरकत नाही. आणि आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा याला झाकण ठेवून एक 2 मिनिट वाफ काढून घेऊयात. आणखी 2 मिनिट मस्त वाफवून घेतली. आहा, जबरदस्त. आणि आपली ही वाटली डाळ बनवून तयार आहे. टेक्स्चर रंग खूप सुरेख आला आहे. जबरदस्त. आता आपण हे सर्व करूयात. आणि आपली मस्त अशी मोकळी सुटसुटीत छान अशी फुललेली वाटली डाळ बनवून तयार आहे. मस्त लागते, चटपटीत लागते. मिरचीचा तिखटपणा, लिंबाचा आंबटपणा, थोडंसं गार्निशसाठी ओलं नारळाचा चव घालायचा, अफलातून लागते. या मंगळागौरला किंवा अनंत चतुर्दशीला नक्की बनवून बघा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे जेव्हा केव्हा माझ्या नवनवीन रेसिपीज अपलोड होत असतात, सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी बरोबर 11 वाजता, सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येईल. त्याचबरोबर लाईक करू शकता, कमेंटही करू शकता. या रेसिपीजच्या लिंक कॉपी करून तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर व्हॉट्सॲपवर शेअर करू शकता. तर पुन्हा भेटूयात अशाच एका सणासुदेच्या मस्त खमंग खुसखुशीत रेसिपी बरोबर. दिवाळीपर्यंत आपली अशीच फेस्टिव्ह स्पेशल सणासुदेची मस्त मस्त रेसिपीज येणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून्ड, कुठेही जाऊ नका, सबस्क्राईब करा. त्यामुळे मग या मस्त मस्त रेसिपीज तुम्ही मिस नाही करणार. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा खमंग खुसखुशीत रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.